हरिओम, मी संजय रिसबूड, ठाणा पूर्व उपासना केंद्र, राहणार ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे बेस। आज इथे मी मला आलेला बापूंचा अनुभव शेअर करण्यासाठी आलो आहे। तसे बापूंकडे आल्यापासून बरेच अनुभव आले, जणू काही अनुभवांची शृंखलाच आहे, पण आज वेळेच्या मर्यादेमुळे केवळ एकच अनुभव इकडे शेअर करतोय। कारण 1 ऑक्टोबर 2020 ची गोष्ट आहे, जेव्हा सगळीकडे कोरोनाचा प्रसार होत होता, सगळीकडे भीतीचं वातावरण होत होतं, आणि अशा ह्याच्यात 1 तारखेला मला ताप आला आणि खोकला आला थोडासा। पण माझा ताप आणि खोकला 1 दिवसात बरा झाला। पण दुसऱ्या दिवशी 2 ऑक्टोबरला माझी पत्नी सोनाली, हिला खोकला झाला आणि तिलाही ताप आला। सोनालीला जेव्हा खोकला होतो तेव्हा तिचा लवकर खोकला बरा होत नाही, तसा तो ह्या वेळेलाही तिचा खोकला बरा होत नव्हता। तिने सांगितलं आपण डॉक्टरांना दाखवून घेऊ, पण त्यावेळेला फॅमिली डॉक्टर काय कुठलेही डॉक्टर कोरोना चालू असल्यामुळे तापाच्या पेशंटना तपासतच नव्हते। तरी सोनाली म्हटली की एकदा विचारून तर बघ, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं फॅमिली डॉक्टरना, तेव्हा ते तपासायला तयार झाले आणि त्यांनी आम्हाला दवाखान्यात यायला सांगितलं। मी सोनालीला घेऊन दवाखान्यात गेलो, त्यांनी सोनालीला तपासलं, त्यांच्याकडची औषधं दिली आणि बाहेरची काही औषधं लिहून दिली, आणि जाताना आम्हाला त्या म्हणाल्या की सेफर साईडला हिला घरात एकटीला राहायला सांगा, हिला क्वारंटाईन व्हायला सांगा। हे ऐकल्यावर मात्र आम्हाला भीती वाटायला लागली। म्हटलं आता क्वारंटाईन व्हायला सांगितलंय याचा अर्थ आपल्याला कोरोनाची लागण झाली की काय, अशी मनात शंका यायला लागली, आणि अजूनच तिला भीती वाटायला लागली। ती म्हटली की आता माझ्यामुळे जर घरात राहणाऱ्या माझ्या मुली, माझे मिस्टर ह्यांना जर कोरोनाचा संसर्ग झाला तर काय। आणि ह्या भीतीने तिने डॉक्टरांनी जे प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं होतं त्याचा फोटो काढून डॉक्टर पौरस सिंहांना मेसेज केला आणि ही गोष्ट दादांच्या कानावर घालायला सांगितली। आणि ती इतकी घाबरली होती, तिला इतकी भीती वाटत होती की माझ्यामुळे जर मुलींना काही हे झालं तर, त्यांना इन्फेक्शन झालं तर। दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी जेव्हा विश्रांती घेण्यासाठी झोपलो होतो, झोपलो म्हणजे नुसतेच आडवे झालो होतो, तर त्यावेळेला माझ्या मोबाईलची रिंग वाजली। मी डोळे न उघडता झोपेतच मोबाईल कानाला लावला आणि समोरून तोच आश्वासक आवाज आला, हरिओम संजय सिंह, मी सुचित दादा बोलतोय। मला 1 सेकंद काय बोलावं कळच नाही, मी झोपलो होतो तर ताडकन उठून उभा राहिलो। सोनालीलाही कळलं नाही की हा असा झोपला होता आता, फोन कानाला लावून हा पटकन उभा का राहिला, काय झालं, कोण आहे समोर। तेव्हा दादांनी आश्वासन दिलं की तुम्ही कोणीही काहीही काळजी करू नका, आम्हाला सगळं कळलंय, मी बापूंच्या सुद्धा कानावर घालणार आहे, तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही, मी बापू नंदाई आम्ही सतत तुमच्या बरोबर आहोत। आणि असं म्हणून त्यांनी सोनालीला फोन द्यायला सांगितला। सोनालीला फोन दिल्यावर सोनालीलाही त्यांनी तेच सांगितलं आणि ते म्हटले की तुला मुलींची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, एक आई म्हणून तुला मुलींची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण आम्ही असताना तुला काळजी करायची काय गरज। आणि त्यांनी आम्हाला एक उपासना करायला सांगितली। 7 दिवस त्यांनी आम्हाला 3 वेळा रामरक्षा, हनुमान चालीसा आणि अनिरुद्ध चालीसा म्हणायला सांगितली। पण तोपर्यंत पुढे काय वाढवून ठेवलंय याची आम्हाला पुसटशी कल्पनाही नव्हती। दुसऱ्या दिवशी सोनालीने लोणी कढवण्यासाठी पातेलं लोणी गॅसवर ठेवलं आणि आम्ही सगळे हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो होतो। टीव्ही बघण्यात आम्ही एवढे दंग झालो होतो की सोनालीने गॅसवर लोणी कढवत ठेवलंय हे ती विसरून गेली। बऱ्याच वेळ झाला गॅस चालू होता आणि लोणी पूर्ण जळून गेलं होतं। लोणी जेव्हा जळतं तेव्हा त्याचा खूप उग्र वास येतो, पण आम्हाला कोणालाही ते कळलं नाही। सोनाली जेव्हा किचनमध्ये गेली तेव्हा तिला दिसलं की लोणी पूर्ण जळून गेलंय, पण तरी तिला वास येत नव्हता। तिने आम्हाला सगळ्यांना विचारलं, पण माझी धाकटी मुलगी श्रावणी सोडली तर आम्हाला कोणालाही वास येत नव्हता। तेव्हा मात्र आम्हाला भीती वाटायला लागली। आम्ही घरातल्या सगळ्या सुगंधित वस्तू उचलून वास घेत होतो, पण आम्हाला काही वास येत नव्हता। तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकली की आता कोरोनाची लागण झाली बहुतेक, आणि त्यावेळेला कोरोनाची लागण झाली की क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवायचे, नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला सांगायचे, आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तर मग ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर, स्टेरॉइड
असे एक ना अनेक सगळे हे समोर डोळ्यासमोर दिसायला लागले आणि आमची भीती वाढत गेली. पण त्याही ह्याच्यात सुद्धा दादांचे आश्वासक शब्द आठवले की तुम्हाला कोणालाही काही होणार नाही, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आणि दादांनी दिलेली उपासना आम्ही चालू ठेवली. 7 दिवस आम्ही दादांनी दिलेली उपासना करत होतो आणि त्या 7 दिवसात आम्हाला अजिबात वास येत नव्हता. फक्त एक गोष्ट चांगली होती की आम्हाला टेस्ट मात्र लागत होती सगळ्या गोष्टींची. 7 दिवसानंतर 8 उपासना झाली आणि 8व्या दिवसापासून आम्हाला वास यायला लागला. तेव्हा आम्ही सुटकेचा निश्वास सोडला की हा आता आपण बरे झालो. पण जेव्हा 7 दिवस जे वास येत नव्हता त्या ह्याच्यात एक घटना अशी घडली की रात्री एकदा मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जायला ॲम्ब्युलन्स आमच्या बिल्डिंगच्या खाली उभी आहे असं दिसलं. मी सोनालीला म्हटलं चल आता आपल्याला हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचं आहे, खाली ॲम्ब्युलन्स सगळी आपल्याला जायला लागेल. आम्ही दोघं तयार होऊन बिल्डिंगच्या खाली आलो आणि बिल्डिंगच्या गेटच्या बाहेर पाऊल टाकणार तितक्यात एक उंच धिप्पाड अशा माणसाने आम्हाला अडवलं आणि आम्हाला म्हटला की हे ॲम्ब्युलन्स तुमच्यासाठी नाही आहे, तुम्हाला घरीच राहायचंय, तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज नाही. मला काही ह्याचा अर्थ कळला नाही. म्हटलं काय असेल ह्या स्वप्नाचा अर्थ काय असेल. आणि थोड्या दिवसांनी खरंच आमच्या बिल्डिंगच्या खाली एक ॲम्ब्युलन्स उभी होती आणि ती ॲम्ब्युलन्स आमच्या बिल्डिंगमधल्या दुसऱ्या दोघांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. त्यावेळेला कळलं की आम्हाला माझ्या स्वप्नात येऊन जो धिप्पाड उंच धिप्पाड माणूस होता ज्याने आम्हाला गेटवरच अडवलं आणि हॉस्पिटलला न जाता घरीच जायला सांगितलं तो आमच्या बापूंशिवाय दुसरा कोण असू शकतो. हरिओम बापूराया, हरिओम श्रीराम अंबद.